गुड मॉर्निंग मित्रांनो, काल जे पूजन व्हिडिओ टाकलाय, घर विकणार आहे आम्ही। घर तर विकणारच आहे, काही विशेष नाही। तर या घरात काल बसून पूजन व्हिडिओ काढला होता, इथं बसून काल व्हिडिओ काढला होता। घर का विकणार आहे खरं गोष्ट आहे, भरपूर जणांनी कमेंट केल्या, नवीन घर घ्यायला लागला असाल तुम्ही दादा, त्यामुळे तुम्ही घर विकायला लागलाय। नवीन घर वगैरे घेत ना, तर सकाळ सकाळ झोपेत नोटून व्हिडिओ काढायला लागलो, कारण का कमेंट वाचल्या मी व्हिडिओ काढणार नव्हतो, पण जाऊ दे म्हणलं काढावं म्हणलं, कारण सगळ्यांनी विचारलं की दादा घर का विकायला लागलाय, घर का विकायला लागलाय। किंवा मला बरंच कॉल आलं की मला शेजारच्या कॉल आलं, मी आमच्या इथल्या भरपूर जण म्हणले का विकायला लागलाय, एक दोघांनी मागितलंय घर, पण आपल्याला पाहिजे ती किंमत आली नाही, तेवढ्यात आपलं जी आपण काम करायचं ती भागलं पाहिजे। म्हणजे माणसाला घर चालवण्यासाठी, एखाद्या पुरुषाला घर चालवण्यासाठी काय काय करायला लागतं ही त्या पुरुषालाच माहीत असतं, त्या की आपल्यावर किती कोणाचं देणं आहे, कोणाला काय द्यायचं आहे, कोणाचं आपण कशासाठी घेतलेलं, घरच्यांना ह्यांना त्यांना काय सांगून उपयोग नाही होणार। त्यामुळे मी ठरवलं घर विकायचं आहे, आज काय करणार आहे, सोनाऱ्या दुकानात जाणार आहे, पृथ्वी होईल एवढं मी पूजेच्या गळ्यातला आहे, कानातला आहे, कानातलं विकलं तर विकलं, कानातलं काही येणार नाही, तर पण गळ्यातलं मी नक्कीच विकणार आहे। आणि जे काय काय म्हणजे जे घरात सोनं काय काय आहे ते पण सगळं विकून टाकणार आहे, आणि आजच्या पुरतं भागलंच, कारण का माझ्या डोक्यावर एवढा लोड झाला आहे की मी ती सहन करू शकत नाही। त्यामुळं मग मी पूजाला सांगितलं की असं असं घर विकायचं आहे आपल्याला, घर काय ठेवायचं नाही, एवढं चांगलं घर केलं मित्रांनो, मग वाईट तर वाटत आहे पण नाहीला जाय ती गोष्ट करावं लागणारच आहे। बरेच जणांनी विचारलं मला नेमकं काय अडचण आहे, काय अडचण आहे, आम्ही मदत करतो, तुम्ही म्हणला तुमची मदत मला पुजवली, काय विषय नाही, स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःनं पार पडल्या पाहिजे त्या। त्यामुळं मला असं वाटतं की मी कुठं न थांबता माझं काम चालू करावं, माझे मी हाही म्हणजे मी जी निर्णय घेतला आहे ते निर्णय माझा चुकीचा नाही, काय कारणामुळे निर्णय घ्यायला लागला आहे मला ते सगळं वजन मित्रांनो माझ्या डोक्यावर आहे घरातलं, आणि प्रत्येकाच्या डोक्यावर, प्रत्येक नवऱ्याच्या म्हणजे डोक्यावर वजन जास्त घरातलं, फॅमिली कशी चालवायची, आज आजचं भागलं उद्याचं काय करायचं, म्हणजे भरपूर काय सहन करावं लागतं एखाद्या पुरुषाला घर चालवण्यासाठी। ती गोष्ट केली, तुम्हाला काय वाटतं की आम्हाला यूट्यूबवरनं पैसे भरपूर येतात, माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट गॅडलाईट पडली तरी पण मी व्हिडिओ टाकतो, का टाकतो जाऊ दे म्हणतो, आपल्याला काय ते पैशाच महत्त्व नाही, तुम्ही सगळे मला फॅमिली महत्त्वाचे आहे, तुमच्या मनात मला कायम राहायचं आहे, त्यामुळं मी व्हिडिओ दररोज टाकतो आहे। तुम्हाला माझं खोटं वाटत असं आलं कधी आला तर मी कम्युनिटी गाईडलाईन पडलेलं माझं दाखवतो की रे कंटेंट पडल्यामुळे मी दुसऱ्या तीच ती कंटेंट टाकलेलं, मला काय एवढं माहीत नव्हतं यूट्यूबमधलं पहिलं, मग त्यावेळेस पडलेलं त्यावेळेस ते काय रिमूव्ह म्हणजे कंटेंट हे झाला, तीच ती पडल्यामुळं यूट्यूबनं काय केलं डिसमॉनिटाईज करून टाकला चॅनल माझा। असं काय आता अडचण नाही, तरी पण मी व्हिडिओ टाकत राहणारच आहे, पेमेंटचं काय आपल्याला घेणं देणं नाही त्याशी, आणि माझं गॅरेज आहे, मी गॅरेज तर चालवतोच, काय विषय नाही, घरी आल्याला गाड्या करतोच मी, कालच गाडी खोलली तेव्हा त्याचा सायलेन्सर पडला। मला असं वाटतं की मी जी निर्णय घेतला आहे ती चुकीचा निर्णय नाही मित्रांनो, माझ्या स्वतःच्या डोक्यावर एवढं जबाबदारी आहे त्या मित्रांनो। आमच्या घरात आम्ही 8-7-8 जण आहेत, त्या सगळ्यांचं पोट भरायचं लय तर असू दे, कसं आहे माहित आहे, एखाद्या गोष्टीचं वजन जर डोक्यावर असेल तर ते वजन खाली केलेलं अंगी लागते, कारण काय व्हायला लागलं माझ्या डोक्यात टेन्शन यायला लागलं, मी काय करतोय काय नाही माझे मला समजणार चालतं। त्यामुळं माणसांना बाकीच्यांना वाटलं की मी मुद्दाम करतोय व्हिडिओ, मुद्दाम काढायला लावलाय, मुद्दाम नाही काढायला लावला, रिअल आहे जे रिअल आहे तेच रिअल टाकलंय मी, दोघं जण गिराईक घेऊन पण गेले ते, त्यांनी मागितले पण किंमत पण आपल्याला परवडली नाही ती। पूजा म्हणत होती मला तुम्हाला काय टेन्शन आहे मला सांगा, मी वजन कमी करतो तुमचं, ते घरात स्वयंपाक करते, तिला या गोष्टी सगळ्या सांगून उपयोग नाही काय, मग ती पण टेन्शन घेणार, जी मी केलंय ती मला निसरावं लागणार आहे, घरातल्यांना इन्वॉल्व करून काय उपयोग नाही, आई पण मला खवायला लागली की काय केलंय सगळं, कशा पायी करायला लागलं, एवढ्या महिन्यात त्याने बांधलंय, आणि
मित्रांनो लहानपण गेलेलं असतं आपल्या या जाग्यात, आणि ही जर आपल्या डोळ्यासमोर असं म्हणजे बोलू वाटत नाही मला त्या गोष्टीचं, पण मला ती करावं तर लागणार आहे, मला भाग पाडलंय कारणासाठी. मी निर्णय घेतला म्हणजे मी निर्णय विचार करूनच घेतलाय सगळा. पूजा मी तुला खरंच सांगतो, मला तुला बोलण्याची डेअरिंग पण होई नाही. मी घराच्या विषयी घरी विकायला लागलोय, का विकाय लागलोय, मला या गोष्टी तुला बोलू वाटत नाही का. मी शब्द देतोय तुला, मी तुला असं रस्त्यावर किंवा कुठं काय असं म्हणजे रस्त्यावर येऊन देणार नाही. आपण आपण भाड्याच्या रूम मध्ये राहून राहू, पण येऊ शकत राहू. तुझ्या आई वडिलांनी माझ्यासोबत लग्न लावून दिलं विश्वासानं की तुला चांगलं संभेल मी. मला वाटत नाही मी ती काम व्यवस्थित पार पाडील. लेकरांचं बघायचं, शाळेचं, पोरांचं, फीज वगैरे देवानं साथ दिली तर नक्कीच आपण काय ना काय करू, मार्ग निघालाय त्यातनं काय ना काय. नाटक नाही मित्रांनो, सिरियस विषय आहे, खरंच बोलतो तुम्हाला. नाटक असलं असतं तर मग मी लगेच सांगतो मागं, तुम्हाला माहिती आहे व्हिडिओच्या मागं एंड झाला की लगेच सांगतो की नाटक आहे मित्रांनो. कारण मला ती गोष्टी सहनच होईन आहे. झोपेतनं उठून मी पहिल्यांदा म्हणलं चला म्हणलं व्हिडिओ काढा म्हणलं, तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करावं म्हणलं, तुम्हाला गैरसमज झाला ते गैरसमज काढावं म्हणलं. आता आईला सुद्धा मला बोलू वाटलं, आई विचारायला लागली, आजी विचारायला लागली, भाऊजी आज सकाळी काय झालं आहे, का व्हिडिओ टाकलाय, काही काय म्हणताय. कालच्यापासून माझं म्हणजे असं डोके क्लिअर झालंय बा, काय शब्द उत्तर काय देऊ मी. काय लोकांचं देणं झालंय म्हणून सांगू, काही झालंय का मी पितोय बितोय पेत पण नाही काय ना. मग घर चालवण्यासाठी काय ना काय करावं लागतं मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्हाला सांगायचं कारण तुम्ही कष्ट करणार, आपण किती कमवू शकतोय महिन्याला मला सांगा तुम्ही. महिन्यात ना आपण लय झालं 10-15-20 हजार रुपये कमवू शकतो, तेवढ्यात घर भागू शकत नाही. आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढी महागाई झाली, मी म्हणतोय महागाई कमी झाली तर मग आपलं सगळ्यांचं चांगलं होईल. असं वेळ येणार नाही घर विकण्याची काय हे ती. शाळेच्या फी झाल्या, शाळेची फी भरली तर कमीत कमी 20 हजार रुपये फी गेली पू एका एक जणाची. तिघांना तिघांचं पण को शाळेमध्ये ॲडमिशन केले. लहान गटापासून मग पहिली दुसरी तिसरी पहिली गोल्याला रुपये भरली फी काय तर 7 हजार रुपये, पूर्वीला भरले 11 हजार रुपये, आयशीला भरले 11 हजार रुपये, असं मिळून कमीत कमी 30 हजार रुपये एका महिन्यात गेला होता माझा. घरातला बाजार आला, प्रत्येक जण आपल्या घरी आल्यावर आपल्याला त्यांना माघारी पाठवा येत नाही. मी प्रत्येक कोण आलं का नाही मला भेटा, मी त्यांना चहा पाणी जेवण करायला पाठवतो. का तर माझ्यापर्यंत पशीत केला नाही देत भेटायला, मग मी कसं त्यांना मग असं बिगर उपाशी फोटो पाठवायचं नाही आपल्याला, तसं त्यांना तळतळत नाही. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर म्हणून त्या आमच्या पशीतपर्यंत येतात तुम्ही सगळे. आणि मी तुम्हाला इथं आल्यावर मी उपाशी पाठविला असं नाही होणार कधी. मजगर बारकाय पण मन लय मोठं आहे मित्रांनो माझं. भाड्यानं जरी राहिलो तुम्ही मला भेटायला ना, तरी पण मी तेवढीच सेवा करेन जेवढी मी इथं करतो. मित्रांनो आमच्या घरी एक दोघं दोन तीन वेळेस भरपूर जण राहून गेले ते, पण त्यांना आंघोळीला बाथरूममध्ये बादलीसुद्धा मी घेऊन दिलेले. आणि त्यांनी मला बोलून दाखवलं, दादा म्हणले असा पाहुणचार कोणी सुद्धा करत नाही, त्यांचं पाहुणचार नाही तुम्ही. माझं म्हणजे तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलाय, मग मी तुमच्यासाठी करणं ते कर्तव्य आहे माझं. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहते मित्रांनो. नक्की काय ना काय आपण बघूया, चेंज करण्याचा प्रयत्न करू. मी आज जाणार आहे सोनाऱ्या दुकानात पूजाला घेऊन, ती पण तुम्हाला व्हिडिओ बघायलाच भेटेल. टाकणार आहे व्हिडिओ मी, कारण का आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करत आलोय. मग ही पण गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार, दुसरं कोणाला करू शकत नाही शेअर मित्रांनो मी, कारण माझं चांगलं होईल म्हणून मी ती गोष्टी सगळ्या केल्या. पण त्या गोष्टीत मला तोटा होईल मला वाटलं नव्हतं, म्हणून मी एवढं इन्व्हेस्टमेंट केली ती. पण त्या गोष्टीनं तर एवढा मला झटका बसला, मला एवढं फॅट दिवस रात्र गाडी चालवताना मित्रांनो मी त्या गोष्टीचा विचार केला. विकणार आहे मी माझ्या पण जेवढं काय काय आहे जेवढं, पण मी ती नील करून टाकणार, लोकांचं कोणाचं वजन ठेवणार नाही मित्रांनो, एवढंच बोलतो. आणि सॉरी बरं का माझ्याकडून कोणाचं मन दुखलं असेल त्याबद्दल मनापासून सॉरी.